केबिनचा दरवाजा जोरात आपटला गेला. आजूबाजूच्या क्युबिकलमध्ये कामात व्यग्र असणारे अनेक डोकी दचकून वर आली. दरवाजातून बाहेर आलेल्या संजयचा आवेश पाहून केबिनमध्ये काय झालं असावं याची थोडीफार कल्पना येत होती. पण यावेळची परिस्थिती जरा गंभीर होती. नेहमीचा हताश रडवेला चेहरा आज रागाने लालबुंद झाला होता. रागारागात आपली बॅग खांद्यावर लटकून संजय ऑफिसमधून बाहेर पडला. मागून एक दोघांनी हाक मारून थांबवायचा प्रयत्न केला, पण संजय काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 5:30 चर्चगेट स्टेशनवर लोकल पकडण्याची ही पहिलीच वेळ असावी, अगदी हापडे घेतल्यासारखं. तसा आत्तापर्यंत हापडे घेण्याचा योग कधी आला नव्हता, पण आज मात्र कायमची सुट्टी घेऊन बॉसच्या तोंडावर आय रिझाईन असं मोठ्याने सांगून संजय घरी परतत होता. डोक्यावरचं ओझं उतरलं होतं, पण डोळ्यांसमोर अंधार होता. ट्रेनच्या खडखडाटाबरोबर मनातील विचारांची गाडी बेफाम पळत होती. खिडकीतून दिसणारी ओंगळवाणी मुंबई आज आपलीशी वाटत नव्हती. मुंबईला रामराम ठोकायची वेळ आली होती. रात्रीचे जेवण होईपर्यंत आईने 4-5 वेळा तरी संजू बरं वाटत नाही का म्हणून विचारलं. जेवण होईपर्यंत संजयने बोलायचे टाळले. बाबाने आराम खुर्चीवर पाठ टेकवताच संजयने बोलायला सुरुवात केली. कसलाही आडपडदा न ठेवता आपला निर्णय सांगितला. भिकेचे डोहाळे लागलेत, बाकी काही नाही. बाबांचा चढलेला आवाज ऐकून आई किचनमधून हॉलमध्ये आली. बाबांची बडबड चालू झाली. चिरंजीव नोकरी सोडून शेतकरी होणार म्हणतायत, जणू 100 एकरांची बागायत ठेवली यांच्या पूर्वजांनी. ते 2 एकराचे पडीक माळरान आयुष्यभर पुरणार काय? काय करणार त्यात? शेवटी तुझं आयुष्य, जे करायचं ते कर. घरी सून आणायच्या तयारीला लागलेले दोघेही संजयच्या बातमीने विवश झाले होते. नोकरी नाही तर मुलगी कोण देणार? काय होणार याच्या भविष्याचं? दोघेही व्यतीत झाले. आई काही बोलली नाही, कारण संजयची रोजची फरफट ती जवळून पाहत होती. कार्पोरेटच्या लेबलखाली चाललेल्या रॅट रेसला त्यांचा संजय काही अपवाद नव्हता. ही पांढरपिशी पिळवणूक म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, बोलण्यासारखं काही नव्हतं. याआधीही या विषयावर अनेकदा चर्चा झाली होती. आज निर्णय झाला होता. संजयचे वडील मूळचे भरतगावचे. संजयचे 4th पर्यंतचे शिक्षण भरतगावातच झाले होते. वडिलांची 2 एकर शेती होती, पण त्या माळरानावर पाण्याअभावी शेती करणं अशक्य झालं आणि बाबांनी शहर गाठलं. संजयला चांगलं शिक्षण दिलं, अनुभवलेलं दारिद्र्य म्हणा किंवा तुटलेले ऋणानुबंध असतील, त्यांनी परत फिरण्याचा विचार केला नाही. बाबांची गावाकडची ओढ कमी होत गेली, पण संजयच्या मनातला गाव तसाच होता. 1-2 वर्षातून एखादी चक्कर तो नक्की मारायचा. फ्लॅटसाठी राखून ठेवलेले 4 लाख आणि आभाळभर स्वप्न यांच्या जोरावर संजयने भरतगावची बस पकडली. सूर्य उगवायला गाडी भरतगावात पोहोचली. गावात आपलं म्हणावं असं कोणी नव्हतंच. चुलत्याशी कधी जमलं नाही, त्यामुळं गावात कुणाकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. कित्येक वर्षापासून शेताची जबाबदारी सदाशिवकडे होती. आजोबांच्या काळात सदाशिवचे वडील घरगडी होते. त्यांच्या पश्चात ही जबाबदारी आता सदाशिवकडे आली होती. संजयने शेताकडची वाट धरली. पाण्याअभावी भकास झालेलं रान बघून संजयचं मन खिन्न झालं. शेतातलं जुनं घर अजून जसंच्या तसं होतं. बाजूच्या आंब्याचे टेरेदार झाड बघून संजयचा चेहरा खुलला. खूप आठवणी आहेत त्या झाडाखालच्या. पडवीत टाकल्या खाटेवर बॅग टाकून त्याने सदाशिवला हाक मारली. एका हाकेत सदाशिव सपत्नीक बाहेर आला. मालकाला अचानक आलेलं बघून सदाशिव व विमला दोघेही जरा गोंधळून गेले. चहा पाणी झालं. सदाशिवनं विचारलं, मधीच कसं काय, तात्यावर आहेत ना? सदाभाऊ, मुंबईचा कंटाळा आला, आता कायमचं इथंच, संजय हसत म्हणाला. हे बेस आहे, सदा हसला. इतक्यात इंदू बाहेर आली, सदाशिवची 8 वर्षांची गोडपोर. संजयला पाहताच धावत पुढं आली. संजयने बॅगमधून बिस्किटचा पुडा आणि चॉकलेट काढून इंदूच्या हातात दिले. पोरगी हरकली व लगेच आईकडे पळाली. सदाभाऊ, माझी नोकरी गेली, शेती करायची म्हणतोय.
थट्टा करताय काय? नाही भाऊ, दुसऱ्याच्या ताटाखालचं मांजर बनून राहण्यापेक्षा स्वतःच्या रणात राबलेलं बरं. शास्त्रोक्त शेती करायचा विचार आहे. काय ठेवले शेतीत? सुकल्याला रान दिसतंय ना, व बघूया कसं जमतंय. चला चक्कर मारून येऊया. सदाशिव काही न बोलता संजयच्या मागोमाग चालू लागला. थोडं पुढं गेल्यावर शेताच्या मधोमध इलेक्ट्रिकची डिप्पी दिसली. आश्चर्य व राग दोन्ही एकाच वेळी आल्याने संजय जवळजवळ ओरडलाच. भाऊ, ही डिप्पी कधी लावली? कुणाला विचारून लावली? दादा, ते सरकारी काम आहे, कुणाची परमिशन घेत नाहीत. सांगून बघितलं, खरं तर काय चालत नाही. संजयच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तंत्रशुद्ध शेतीचे स्वप्न उराशे घेऊन आलेल्या सुशिक्षित तरुणाला ही शासकीय दादागिरी पटणे अशक्य होते. त्याने सदाभाऊला सोबत घेऊन तडक ग्रामपंचायत गाठली. सरपंचांनी सरळ हात वर केले. हे काम इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे आहे, यात ग्रामपंचायतीचा काही संबंध येत नाही, असं सांगून त्यांनी तालुक्यातील ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायला सांगितले. दिवसामागून दिवस जात होते. खासगी कंपनीतील जाचाला कंटाळून बाहेर पडल्या संजयला सरकारी कंपनीतील कामगारांच्या बडेजावाची कल्पना नव्हती. त्याने रोज इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटायचा तगादा लावला. सुरुवातीला काही दिवस वादविवादात गेले, मग काही दिवस नुसत्याच गयावया करण्यात गेले. संजयची आगतिकता सदाशिवला भगवत नव्हती. तो बिचारा आपल्या मालकाबरोबर सगळीकडे पळापळ करीत होता. शेतातील खांब बाजूला नेण्याची हमी कुठूनही मिळत नव्हती. 2 आठवडे असेच निघून गेले. काही जाणकार माणसांनी रीतसर कायदेशीर तक्रार करायला सांगितली. कष्टाने कमावलेले पैसे आता कोर्ट कचेरीत खर्च होऊ लागले. जवळजवळ महिना होत आला होता. संजयचा आत्मविश्वास पुरता ढळमळून गेला होता. कोर्टाच्या पहिल्या तारखेलाच त्याच्या लक्षात आलं की अशा अनेक प्रश्नांच्या शेकडो फायली तिकडे धूळखात पडल्या आहेत. एका पडीक जमिनीतील इलेक्ट्रिक खांब लावण्याचं काम त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं नव्हतं. कोर्टाचे रीतसर कामकाज संपल्यावर तिथल्याच एका वकिलाने संजयला एका इलेक्ट्रिक बोर्डाच्या कॉन्ट्रॅक्टरचा फोन नंबर दिला. कोर्टाच्या नादी लागू नका, यांना संपर्क करा. काम होईल, पण जरा खर्च करावा लागेल. संजय जे समजायचं ते समजून गेला. कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा झाली. 1 लाख रुपयाचा एका क्षणात चुराडा झाला. कष्टाने जोडलेले पैसे लाच म्हणून देताना त्याच्या जीवाची काहिली झाली. पण इतके दिवस अडवून राहिलेलं काम मार्गी निघालं. दुसऱ्याच दिवशी इलेक्ट्रिक बोर्डाची माणसं खांब हलवायला शेतात आली. 2-3 तासात डीपी उपसून काढला व शेताच्या बांधावर तो पुन्हा स्थापित केला. पडवीत बसून संजय हे सगळं पाहत होता. खांब हलला होता आणि सोबत संजयच्या पायाखालची जमीनही. कृषीप्रधान देशात शेतीकडे वळू पाहणाऱ्या एका होतकरू युवकाने 1,00,000 रुपये मातीत घातले होते. यातून जे काही शिल्लक राहील त्यातून बी बियाणे घ्यायचे होते, शेत कसायचं होतं, नव्याने पेरणी करायची होती. एका साध्या इलेक्ट्रिक खांबाचे गणित सोडवताना इतकी दमचाक झाली. अजून बोर दुरुस्ती, इंजिन काम, पाईपलाईन, ठिबक, पाण्याच्या टाकीचा रस्ता, या सर्व कामांचे इस्टिमेट, या सगळ्यांचा विचार करून त्याला घाम फुटला. छे, हे गणित तर कोणत्याच फायद्याचं नाही. आपण उगाच घाईगडबडीत निर्णय घेतला की काय? त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला. बाबा म्हणत होते तेच खरं, सगळेच दुर्दैवाचे दशावतार. पेरलेलं उगवेल याचीही खात्री नाही. काय करावं सुचत नव्हतं. संजयने सदाशिवला जवळ बोलावलं. भरल्या गळ्याने तो बोलू लागला. सदाभाऊ, 1-2 लाख खर्च झाले, काय शिल्लक राहील असं वाटत नाही. माझ्या नादाला लागून तुमचं आयुष्य वाया घालवू नका. मालक, काय ते क्लिअर सांगा. सदाशिव म्हणाला, जमीन आणि घर विकायचं म्हणतोय, शेतीतनं काय मिळेल असं वाटत नाही. संजयचं उत्तर ऐकून सदाशिव हताश झाला. मालक, महिन्यात उमेद हरली जा, नुसतं त्या डीपी पायी पैसे गेलं म्हणून. तुम्ही दगडावर डोसका आपडत्यासा आणि रगात आलं म्हणून ओरडत्यासा. सदा, तुला पैशाचं गणित कळत नाही. मालक, ह्या काळ्या आईला सगळी गणितं कळतात, ती साधी सुधी नाही. माणूस बी पारखून घेते,
जरा कळ सोसा. संजय काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शून्य अथरवलेल्या मालकाशी संवाद करणं आता शक्य नाही हे सदाच्या लक्षात आलं. ओलावलेल्या डोळ्यांच्या कोपऱ्यांना हलके पुसत तो घरात निघून गेला. संध्याकाळचे 8 वाजले असतील. 2 घास खाऊन झाल्यावर संजय पडवीत आला. पडवीतल्या खाटेवर पडून आकाशने हळू लागला. लहान मोठे असंख्य तारे. नेहमी मन प्रफुल्लित करणारे ते अनंत आभाळ आज उदास वाटत होतं. अनंताची अनुभूती वगैरे सगळं नावापुरतं. छोट्याशा आयुष्याची मुठभर स्वप्न देखील पूर्ण होऊ शकत नाहीत तिथं कसलं अध्यात्म. इकडे परमेश्वराच्या अनंत रचनेचं कौतुक आहे कुणाला. हातात पैशाची चमक असली की जग सुंदर असतं. आकाश ताऱ्याने भरून गेलंय खरं, पण सगळेच तारे नाही लुकलुकत. जे चमकतात त्यांना पाहत बसायचं, बाकीचे असून नसल्यासारखे. संजयची सगळी उमेद संपून गेली होती. उद्या कोठून व कशी सुरुवात करायची याचा विचार करत त्याला कधी डोळा लागला कळलं नाही. मध्यरात्री कसल्या तरी खुरबुडणीने संजयला जाग आली. तो उठून बसला. त्याने इकडे तिकडे पाहिलं. चांदण्याच्या प्रकाशात समोरच्या आंबरवृक्षाखाली त्याला माणसांच्या 2 आकृत्या दिसल्या. तडक उठून त्याने झाडाकडे झेप घेतली. सदाशिव आणि विमला झाडाला दोरी लटकवत होते. काळी झर्र झालं. काय भयानक दृश्य होतं ते. संजय जोरात किंचाळा, सदाभाऊ. सदाभाऊ व विमलाने दचकून मागे पाहिले. 2 दगडांच्या वर लाकडी फळी ठेवली होती. त्यावर तोल सांभाळत ते उभे होते. दोघांच्या चेहऱ्यासमोर दोरींची वर्तुळं लटकत होती. ती वर्तुळं गळ्यात परिधान करण्या अगोदर संजय तिथंपर्यंत पोहोचला. दोघांनाही धक्का देऊन त्याने फळीवरून खाली ढकललं. सदाशिव मान खाली घालून मोठमोठ्याने हुंदकी देऊ लागला. पाय पोटाशी दुमडून विमला मुसमुसू लागली. पदरानं आपला चेहरा लपवत असवानं वाट मोकळी करून देत होती. सदाभाऊ, काय डोकं फिरलंय का तुमचं? संजय ओरडलाच. मालक, जगून काय उपयोग नाही. शाप नाही तर काय नाही. विमला हुंदकत म्हणाली, ते सगळं उद्या बघू. जरा इंदूकडे बघा. पुन्हा असला विचार डोक्यात आणू नका. तुमचं शाप, तुमचं घर, काय करायचं ते करा. आमचं काय नाही. जाऊ द्या आम्हाला. खाल मान घालून सदाभाऊ एवढंच म्हणाला आणि घरात शिरला. पाठोपाठ विमला उठली. संजयला काय बोलायचे सुचेना. काहीतरी मार्ग निघेल. संजयचं पुढचं बोलणं ऐकायच्या आधी दोघेही घरात घुसले. दरवाजा बंद झाला. संजयने मागे वळून झाडाकडे पाहिले. झाडावर लटकलेले ते सापासारखे 2 गळफास बघून तो गर्भगळीत झाला. अंगातलं त्राण गेलं होतं. झड पावलानं तो पडवीतल्या खाटेजवळ आला. आंब्याच्या झाडाकडे पुन्हा पाहायचं धाडस झालं नाही. तो खाटेवर आडवा झाला. झालेल्या सगळ्या प्रकारानं पुरता हादरून गेला होता. झोप लागणं शक्य नव्हतं, पण सकाळी तांबडफुटाच्या वेळेला त्याचा डोळा लागला. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. सूर्यदेवाने डोंगरामागून आपलं दर्शन दिलं आणि त्याच्या कोवळ्या सूर्यकिरणाने संजयची झोप चाळवली. तो ताडकन उठून बसला. एका क्षणात मध्यरात्रीचा सगळा प्रसंग डोळ्यांसमोर तळला. पोटात भीतीचा गोळा आला. त्याने करकन अमरवृक्षाच्या दिशेनं मान वळवली. समोर जे दृश्य दिसत होतं ते अकल्पनीय होतं. त्याने पुन्हा एकदा झाडाच्या दिशेनं झेप घेतली. काय मोहक दृश्य होतं ते. चिमुरडी इंदू झाडाखाली खेळत होती. रात्री गळफास म्हणून लटकवलेल्या त्या दोरांना आपल्या चिमुकल्या हाताने पकडून ती झोके घेत होती. संजय जवळ गेला. इंदूने संजयकडे पाहिले तशी ती लढीवाळपणे ओरडली. मामा, माझा झोका. संजयने खाली पडलेली फळी उचलली व दोरींच्या त्या 2 वर्तुळावर ठेवली. छान झोका तयार झाला. इंदूच्या आनंदाला आता पारावार राहिला नाही. तिचं खिदळणं ऐकून सदाशिव बाहेर आला. हातातील पाण्यानं भरला तांब्या त्यानं मालकांच्या हातावर ठेवला. रात्रीचा प्रकार आठवून काही क्षण दोघांनाही थोडं अवघडल्यासारखं झालं. संजयने चूळ भरून तांब्या सदाच्या हातावर ठेवला. खांद्यावर हलकीच थाप मारत तो म्हणाला, सदाभाऊ, 1,00,000 रुपये खर्च झालेत, पण मला 1,00,000 मुलाची माणसं खर्च करायची नाहीत. शेती करायला सोबती पाहिजे गड्या. मालकाच्या एका वाक्याने सदाशिवचा चेहरा खुलला. पुन्हा एकदा डोळे पाणावले.
पण हे आनंदाश्रू होते. नवी पहाट नव चैतन्य घेऊन आली होती. इंदूला उचलून त्यानं झोक्यावर बसवलं. पोरगी खळखळून हसली. कालच्या गळफासाची दूरी आज झोका बनली होती. संजयने पुढे सरकून हलका धक्का दिला आणि झोका उंच उडाला. क्रौंचवध पाहून वाल्मिकीला काव्य स्फुरले होते. संजयसाठी काव्य स्फुरायला इंदूचा हा झोका पुरेसा होता. झोका लटकलेल्या दोरीवरची मनमुरा झेप, इवलासा रोमांच तरी आकाश भरारीचा खटाटोप. जितका जोर तितके उंच, दोरीवरची पकड घट्ट. पुन्हा आज जमिनीची काळजातील धडधड स्पष्ट. पंख नाहीत याची खंत आहे, पण संत संगतीचा मंत्र आहे. क्षणभर विश्रांती आणि मनभर स्वप्नांचा ध्यास आहे. स्काय इज द लिमिट म्हणतो उगाच आसमंताचा उपमर्द कशाला. स्काय इज द लिमिट म्हणतो उगाच आसमंताचा उपमर्द कशाला. दे धक्का किंवा घे भरारी म्हणणारी चार माणसं असावीत सोबतीला. दे धक्का किंवा घे भरारी म्हणणारी चार माणसं असावीत सोबतीला.